नमस्कार मित्रांनो, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन बीड जिल्ह्या प्रशासनाने केलेले आहे। बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात जवळपास 25% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। तातडीने पीक विमा कंपनीने याबाबत अग्रिम पीक विमा वितरित करण्याचे निर्देशही बीड जिल्हाधिकारी दीपा मोदोळ यांनी दिलेले आहेत। याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली असून त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे। सर्व 11 तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे 3 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागातील परिस्थितीचा आढावा घेतला। यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तंतोतंत पालन केले आहे। जिल्ह्यातील खास करून सोयाबीन या पिकाच्या उत्पादनात घट निर्माण झाली असल्यामुळे सगळ्या जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून बळीराजाला अग्रिम पीक विमा लवकरात लवकर मिळवण्यासाठी 7 दिवसाच्या आतमध्ये महसूल विभाग व कृषी विभाग तसेच विमा कंपनी यांच्यामार्फत पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। याबाबतची अधिसूचना बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मोदोळ मुंडे यांनी निर्गमित केली आहे। सर्व 87 महसूल मंडळामध्ये महसूल अधिकारी पीक विमा कर्मचारी यांनी सोयाबीन उडीद आणि मूग या पिकाचे संरक्षण करून या सर्व महसूल मंडळामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याचे अहवाल दिला असून यामुळे सरासरी 50%पेक्षा जास्त घट झाल्याचे सांगितले आहे। यामुळे 1 महिन्याच्या आत या जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील सोयाबीन मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळांना या योजनेचा लाभ होणार आहे। अशीच माहिती मिळवण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।